नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही चाललेले आहे 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनसाठी। आज 1.5 दिवसाचे गणपती जाणार आहेत आणि हे बघा, हे इथे बाणगंगा म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी काही लोक गणपती विसर्जनसाठी आलेले आहेत। आणि ह्यावर्षी बहुतेक सार्वजनिक गणपती जे 11 दिवसाचे असतात त्यांनी देखील 1.5 दिवसांनीच गणपती विसर्जन केलेलं आहे, कारण की गणपती उत्सवाच्या ठिकाणी त्यांना जास्त गर्दी करता येणार नाही आहे आणि ठराविक लोकांनीच तिथे पूजा आरती करायची आहे असे सर्व नियम आहेत। रस्त्यात बऱ्याच ठिकाणी असे विसर्जनासाठी चाललेले मंडळी दिसत आहेत, सगळ्यांनी मास्क लावलेले आहेत आणि शिस्तबद्ध रीतीने विसर्जनासाठी चालले आहेत। चार माणसं सांगितले प्रत्येकाची केवढी माणसं एवढं पुढे गेलं नाही, तिकडे नाही येत ना, त्यांच्याकडे पण खूप माणसं येतात। करता दुख करता वार्ता विघ्नाची गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी चौकरिया, लाडू बोधक घेऊनिया। गणपती बाप्पा मोरया।
चला तर आता बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि सगळे घरी परत आलेले आहेत. दरवर्षी समुद्रावर विसर्जन करायला जातात तेव्हा यायला खूप उशीर होतो, पण ह्यावर्षी सोशल डिस्टन्सिंग आणि करोनामुळे बाहेर जायला बंदी होती, त्यामुळे गावातल्या तलावावरच गणपती बाप्पांचे विसर्जन झालेलं आहे. आणि गावातील गणपती विसर्जनाचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.